नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये समाजकार्य त्याची थोडीशी ओळख करून घेतली होती ब्रिटनमधला समाजकार्याचा इतिहास भारतातील समाजकार्याचा इतिहास अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास याचा तुम्ही अभ्यास केला आहे यात काही शंका नाही फक्त तुम्हाला एक सजेशन आहे की थोडंसं कंपॅरेटिव्ह अभ्यास करा मी लेक्चर जरी वेगवेगळे घेतले असले तरी पण तुम्ही कंपॅरेटिव्ह एक अभ्यास केला तिघांचा एकाच वेळी तर तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं होईल त्याच्यामध्ये करेक्ट आहे तर आजच्या याच्यामध्ये आजचं जे लेक्चर आहे ते अतिशय महत्वाचं आहे का अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो हे आहेत पन्नास मुद्दे किती मुद्दे आहेत फिफ्टी पॉइंट्स आहेत किती फिफ्टी पॉईंट्स या फिफ्टी पॉईंट्समध्ये जर तुम्हाला समाजकार्य या विषयावर प्रश्न विचारला तर यातून बेसिक प्रश्न म्हणतो का समाजकार्य काय असते संवेदनशील असते समाजक्षम असते काय असते असे प्रकारचे जे प्रश्न येतात मग ते सहाय्यक आयुक्त असू द्या कल्याण अधिकारी असू द्या किंवा गृहपाल असू द्या कुठल्याही याच्यासाठी यावर प्रश्न शंभर टक्के पडणार ही माझी गॅरंटी आणि ज्यावेळेस बनेल त्यावेळेस आपण बघूया करेक्ट तर येतं लक्षात तुम्हाला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नेमकं मित्रांनो की हे जे पन्नास मुद्दे हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत जसं आता इथे काय आहे समाजकार्याला भावनिक आधार असतो हा पहिला मुद्दा आहे काय समाजकार्याला भावनिक आधार असतो आता तुम्हाला काय प्रश्न विचारला जाईल समाजकार्याला हे वाक्य हा शब्द सोडून दिला जाईल आणि टिंबटिंब आधार असतो बरोबर आहे मग इथे ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला एक भावनिक आधार असतो सामाजिक आधार असतो आर्थिक आधार असतो तिसरं दिलं जाईल राजकीय आधार असतो मग यातलं उत्तर काय येईल यातलं उत्तर काय असणार आहे भावनिक आधार असतो परत प्रश्न सांगतो समाजकार्याला भावनिक आधार असतो हा स्टेटमेंट आहे यातला भावनिक शब्द हा काढून टाकला जाईल आणि त्या जागी तुम्हाला काय विचारलं जाईल समाजकार्याला टिंबटिंब अधिकार असतो मग यातलं पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलं जाईल भावनिक आधार दुसरा असेल सामाजिक आधार तिसरा असेल आर्थिक आधार चौथा असेल राजकीय आधार करेक्ट आहे मग त्या बेसिसवर तुम्हाला माहीत पाहिजे की इथे काय आहे भावनिक का आधार असतो बरं मग आपण हा मुद्दा का म्हणतोय आपण भावनिक आधार असतो याचा अर्थ काय होतो की समाजकार्यामध्ये जो व्यक्ती काम करतोय त्याला इतरांचे दुःख आणि दुःख होते करेक्ट आहे म्हणजे त्याची भावना त्या पद्धतीची जागरूक असते त्यानंतर इतरांच्या प्रगतीने त्याला आनंद होतो दुःख होत नाही मित्रांनो आपल्याला आजच्या मानव समाजामध्ये जर बघितलं समोरच्याने गाडी घेतली तर आपल्याला असं वाटतं कधी त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल आणि कधी नाही कारण माझ्याकडे गाडी नाही आहे तर ही भावना समाजकार्यामध्ये नसते समाजकार्यामध्ये काय असतं की एखादा व्यक्ती जर कुठल्या गोष्टीमध्ये प्रगती करतोय <coughs> सॉरी प्रगती करतोय पुढे जातोय तर त्या व्यक्तीला कसं प्रोत्साहित केलं जाईल त्याच्या आनंदात कसा आनंद मानला जाईल हे याच्यामध्ये सांगितलेलं असतं करेक्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये जी मदत केली जाते त्याचा उपयोग करून आपण म्हणतो की ज्या लोकांना काहीच आधार नाही आहे त्यांना आधार देऊन स्वतंत्र व स्वावलंबी बनवलं जातं म्हणून आपण म्हणतो समाजशास्त्रामध्ये काय असतो समाजकार्याला भावनिक आधार असतो कसा असतो मित्रांनो भावनिक आधार असतो त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल जर एखाद्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अन्याय वगैरे अशा गोष्टी होत असतील तर समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती वाट बघत नाही आमंत्रणाची वाट बघत नाही तो, ना तो स्वतःहून जाऊन ते गोष्टी करायला लागतो तो एक तर चुकीचं कुठली गोष्ट सहन करत नाही आणि स्वतः चुकीची चुकीची गोष्ट कुठली तो करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे त्यामुळे हे बेसिक माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही ते वाचा कारण ते खूप डिटेल आहे तुम्ही ते वाचा ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि ॲप कुठलं आहे आपलं सगळ्यांना माहीत झालं असेलच आता तरी मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या ॲपचं आप नाव आहे साकार फोरम काय आहे साकार फोरम हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटेल तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती करेल सगळ्यांना की आम्हालाही प्रोत्साहनाची गरज असते त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना प्रियजनांना आणि जे अभ्यार्थी आहेत जे अभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंतही नक्कीच पोचवा करेक्ट आहे सो जाऊया आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे पुर्ण पुढचा पॉईंट काय मित्रांनो ज्यावेळेस आपण सेवाकार्य करतोय त्याच्यातच चालू आहे आपलं सेवा कार्य करताना आपण झोकून देऊन हातचे राखून न ठेवता ते केले पाहिजे मानतेची सेवा करण्याची प्रेरणा अंतकरणातून येते या कामात आंतरिक तळमळ तळमळ मनाच्या तळापासून निर्माण होणारे प्रेम व उत्स्फूर्तता असते असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे आणि यामध्ये समाजकार्यात मानव हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो इथे पण एक प्रश्न तुमचा बनू शकतो काय बनेल तुमचा प्रश्न समाजकार्यात कोण हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो त्यात तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल समाज त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल राजकीय संघटना तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल धार्मिक संघटना बरोबर आहे आणि यापैकी नाही असं ऑप्शन दिलं जाईल तर तुम्हाला लक्षात काय असेल चौथा ऑप्शन मानव तर समाजकार्यामध्ये मानव हा काय असतो सर्वात महत्वाचा घटक असतो मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाची बीट आहे यावर प्रश्न बनतात म्हणजे बनतात मानवाबरोबर काम करताना मानवाबद्दल मानव म्हणून असणारे प्रेम ही सर्वात महत्वाची ताकद मानली जाते कशामध्ये मानली जाते समाजकार्यामध्ये जा राह आपल्या जवळ जे आहे ज्ञानाच्या स्वरूपात सेवेच्या स्वरूपात वस्तू स्वरूपात ते आपल्याला कमी तर पडणार नाही असा विचार न करता किंवा आपला स्वार्थ न पाहता इतरां इतरांकडे जे आहे ते उधळण्या इतकी खंबीरता हा सेवाभाव देतो म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे आहे आणि ती मी जर वाटली तर ती माझ्याकडे कमी होईल का ही जर भावना तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही समाजकार्य करू शकत नाही जो समाजकार्य करणारा व्यक्ती असतो तो त्याच्याकडे जे आहे ते समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो ते सगळं देतो तो सगळं देतो त्याच्याकडे आणखी त्याच पटीने ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं हे जरी काल्पनिक असलं तरी पण ही सत्यता आहे कारण त्या व्यक्तीला पण आणखी देण्याची प्रेरणा असते त्यामुळे तो स्वतःला आणखी समृद्ध बनवत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा करेक्ट आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर आपल्याला पन, लक्षात येईल आपली वृत्ती काय मित्रांनो विश्वाची माझे घर ह्या एक्स्ट्रा नोट्स आहेत ह्या तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट पॉईंट्सकडे जाणार आहे ठीक आहे हे फॉरन मटेरियल दिलेलं आहे त्यात तुम्ही वाचा काही अडचण असली तर आपण त्यावर सॅटर्डेला आपलं जे लाईव्ह लेक्चर होतं जे सगळ्यांसाठी ओपन असतं फक्त बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी नाही ज्यांना काही प्रश्न आहेत पेर्या आहेत ते पण त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात काही अडचण नाही सॅटर्डेला संध्याकाळी साडेनऊ वाजता आपण ते घेत असतो त्यावेळेस आपण त्यावर चर्चा करूया करेक्ट आहे जाऊया पुढच्या पॉईंट्सकडे समाजसुधार व्यक्तीचा विकास व्यक्तीचे कल्याण हा ध्यास हा हा जो ध्यास आहे हा या सेवेमध्ये असतो आपण काय बघतो समाजकार्य म्हणजे काय आहे ते आपण बघतोय समाजकार्याच्या भावनेने ओतप्रोत असणाऱ्या व्यावसायिक स्वरूप सोर, स्वरूपाचा प्रस्तुत लिखाणामध्ये आपण काय केलं याच्यात अभ्यास करतोय आपण बरोबर आहे व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय तर प्रेम मान्यता सुरक्षितता व नवे अनुभव घेण्याच्या तसेच कौतुक मिळण्याच्या प्रोत्साहन मिळण्याच्या मानवाच्या गरजे गरजांची सेवेतून केली जाणारी पूर्तता कशातून केली जाणारी सेवेतून केली जाणार आहे करेक्ट जा आहे त्यामध्ये इतरांची काळजी घेणे जाण समस्या जाणणे समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे ह्या गोष्टी आपण खूप वेळा चर्चेला म्हणजे चर्चा केलेली आहे यातला जर तुम्हाला यातला अजूनही समजत नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या ॲपवर जे व्हिडिओज टाकलेले आहेत मी बरोबर आहे काही व्हिडिओज टाकलेले आहेत काही बॅचचे व्हिडिओ आहेत ते बॅचचे व्हिडिओ वेगळे पण अदर व्हिडिओज पण त्याच्यामध्ये आहेत जे तुम्ही तिथं फ्रीमध्ये बघू शकता त्याच्यातून तुम्हाला हे सगळ्या चर्चा तुम्हाला पुन्हा बघायला मिळतील काही अडचण नाही त्याच्यामध्ये करेक्ट आहे पुढे बघताना आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी की व्यक्ती व समाजाचे जीवन विस विकसित करणारी व सुधारणारी कोणती पद्धतशीर कृती म्हणजे समाजकार्य काय व्यक्ती व समाजाचे जीवन विकसित करणारी व सुधारणारी कोणतीही पद्धतशीर कृती म्हणजे काय मित्रांनो समाजकार्य होय असे भाव समाजकार्यात असतात हे लक्षात घ्या समाजकार्य लोकांशी नातेसंबंध प्रस्थापित करून लोकांना सेवा देते समाजकार्य बदलत्या काळातील नव्या आव्हानांचा सामना करण्याचे कार्य करते समाजकार्य मानवातील क्षमतांचा व मानवी संसाधनांचा पूर्ण उपयोग करते समाजकार्य सकारात्मक दृष्टिकोन व समाजमान्य मूल्यांवर आधारलेले असते लोकशाहीचे तत्वज्ञान मानवतावाद बरोबर हा समाजकार्याचा काय असतो मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचं आहे लोकशाहीचे तत्वज्ञान मानवतावाद व मानवाधिकार हा समाजकार्याचा काय असतो आधार असतो असं आपण म्हणू शकतो करेक्ट आहे पुढे बघताना आपल्या लक्षात येईल समाजकार्यामध्ये तसे अनेक गोष्टी आता हे काय आपण हे बेसिक बघतोय बरोबर आहे ज्या वेळेस आपल्याकडे इथे काय बदलत्या काळामध्ये जेव्हा मानवाचे जे नातेसंबंध आहेत काय नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध दृढ राहत नाहीत त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रेकेज येतो असं आपण म्हणू शकतो तेव्हा समाजकार्य आपल्या बळकट पायाच्या आधारे त्या बदललेल्या परिस्थितीला त्या बदललेल्या सिच्युएशनला कसं सामोरं हो जायचं आणि त्यातून समाजाला पुढे कसं न्यायचं हे करण्याचं काम कोण करतं समाजातील नातेसंबंध बळकट करण्याचं काम कोण करतं समाजकार्य करतं कोण करतं मित्रांनो समाजकार्य करतं ठीक आहे जाऊया पुढे व्यावसायिक समाजकार्याचा अर्थ हा मेन टॉपिक आहे आपल्या आजच्या याचा आणि याच्यामध्ये जवळपास पन्नास मुद्दे आहेत किती मुद्दे आहेत मित्रांनो पन्नास तर हे आपण खूप डिटेलनं बघता जे शॉर्टमध्ये आहेत करेक्ट आहे ज्याच्यावर प्रश्न बंडणार आहेत त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करणार आहेत बाकी तुम्ही ही पिडफ मी उपलब्ध करून दिलेली आहे करेक्ट आहे आणि ती फ्रीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही आपल्या ॲपला जाऊन ती बघू शकतात त्यात काही अडचण नाही आहे बरोबर आहे तर यामध्ये पहिला मुद्दा आहे तुमचा तो म्हणजे काय व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय मित्रांनो तर व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय तर विशिष्ट विचारांनी कशाने विशिष्ट विचारांनी दृष्टिकोणांनी सिद्धांतानुसार वागून विशिष्ट भावनांनी मदत देण्याचे कार्य पद्धतशीरपणे करणे याला काय म्हणतो आपण समाजकार्य म्हणतो काय म्हणतो आपण त्याला समाजकार्य म्हणतो बरोबर आहे मग ज्यावेळेस आपण समाजकार्य करतो किंवा सेवा कार्य करतो तर ही सेवा कार्य करताना बरोबर आहे ती सेवा देताना निश्चित असे कल्याणकारी व विकासात्मक उद्देश असतात कशा असतात मित्रांनो कल्याणकारी जिथे मी राऊंड करतो आहे तिथे क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत बरोबर आहे म्हणजे सेवा कार्यामध्ये समाजकार्यात किंवा सेवा कार्यामध्ये सेवा देताना कशा प्रकारचे उद्दिष्ट असतात तर निश्चित असे कल्याणकारी आणि दुसरं असतं उद् विकासात्मक उद्देश असे दोन प्रकारचे उद्देश आपल्याला बघायला मिळतात मानवाचा गुणात्मक विकास घडवण्यासाठी कोणता विकास मित्रांनो गुणात्म गुणात्मक गुणात्मकच्या विरुद्ध काय असतं संख्यात्मक मग मा पर्यायामध्ये तुम्हाला दोघं ऑप्शन बघायला मिळते बरोबर आहे जर मानवाचा गुणात्मक विकास घडवून आणायचा असेल बरोबर आहे विचारभावना दृष्टिकोन व कृती यांच्यात बदल घडवायचे असेल सुधार व विकास घडवणे क्षमता निर्माण करणे या सगळ्या दृष्टिकोनातून समाजकार्य करते त्यातून परिणाम साधण्याचं काम समाजकार्य व्यावसायिक समाजकार्य करत असते मित्रांनो बरोबर आहे जसं सेवा देणाऱ्याजवळ समाजकार्याचे मानसशास्त्राचे समाजशास्त्राचे बरोबर मानव समाजाचे सहसंबंधांचे ज्ञान असावे बघा समाजकार्यामध्ये ज्ञान हा खूप महत्त्वाचा घटक आहे जर तुम्हाला एखाद्या परिस्थितीबद्दल एखाद्या विषयाबद्दल ज्ञानच नसणार आहे तर समाजकार्याबद्दल ज्ञानच नसणार आहे तर तुम्ही लोकांपर्यंत ते पोचू शकत नाही आणि त्यातून खरी अडचण निर्माण होण्याची संख्या म्हणजे निश्चितता असते ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे यामध्ये पुढे जाताना आपल्याला लक्षात येतं आहे की प्रत्यक्ष सेवा देण्याची प्रक्रिया कशी असावी किंवा इतर गोष्टी कशा असाव्यात तो पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे तो आपण चर्चेला घेऊया इथे बरोबर आहे आता एक या ठिकाणी आपण जर बघितलं एक गोष्ट इथे लक्षात येते आपल्याला की जेव्हा आपण सेवा देतो तर ही सेवा कायम स्वरूपात प्रभाव साधणारी असावी तात्पुरती नसावी काय तात्पुरती नसावी ही कायम स्वरूपात त्याचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे आणि समाज त्यातून काहीतरी शिकला पाहिजे हे आपण म्हणू शकतो त्यामुळे ही कायमस्वरूपात प्रभाव साधणारी असावी काम करण्याची विशिष्ट पद्धत असणारी व्यावसायिक सेवा आहे कि कशी आहे मित्रांनो व्यावसायिक जेव्हा आपण व्यावसायिक म्हणतो ना तर व्यावसायिकतेमध्ये एखादी गोष्ट आपण कोणावर उपकार म्हणून करतो आहे किंवा कोणाला खूप त्याच्यावर उपकृत केलं आहे आपण त्याला असं म्हणून करतो आहे तर हा भाव याच्यामध्ये नसतो मित्रांनो ते आपण पुढे बघणार आहोत पण आपण इथे लक्षात घेऊ लक्षात घेऊया करेक्ट आहे सो पहिला पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना राईट right. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट काय आहे समाजकार्य लोकशाही मूल्यांवर लोकशाही विचारप्रणालीवर व नीती नियमांवर आधारलेले आहे करेक्ट आहे काय समाजकार्य कशावर आधारलेले लोकशाही मूल्यांवर लोकशाही विचारप्रणालीवर व नीती नियमांवर आधारलेले आहे असं आपण म्हणू शकतो मग यामध्ये बाकीचे मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही बघाल इव्हन वाचाल काही हरकत नाही पुढे जाताना आपल्या लक्षात येईल तिसरा मुद्दा याच्यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत मित्रांनो याच्यात पण बरेचसे क्रक्स आहेत मी मुद्दाम तुम्हाला वाचण्यासाठी ठेवतो आहे कारण शनिवारी आपल्याला याच्यावर पुन्हा चर्चा करायची आहे राईट तर यामध्ये असं म्हटलं आहे गरजूंच्या अधिकाराचे संरक्षण समाजकार्य करते काय करते गरजूंच्या अधिकाराचे संरक्षण हे समाजकार्य करत असते समाजाला योग्य नागरिक पुरवण्याचे कार्य लोकशाहीत राहण्यास योग्य सदस्य गट निर्माण करण्याचे समाजा समाजा कर समाज कार्य समाजात जीवन जगण्यास सक्षम व्यक्ती समाजात राहण्याची क्षमता व योग्यता असणाऱ्या व्यक्ती घडवण्याचे कार्य हे कोण करत असतं मित्रांनो समाजकार्य करत असतं काय करत असतं कोण करत असतं समाजकार्य करत असतं हे लक्षात घ्या तिसरा मुद्दा या ठिकाणी दिला आहे तिसरा मुद्दा तुम्हाला काय बघायला मिळतंय तिसऱ्या मुद्द्यामध्ये आहे न्याय सहजीवन सहिष्णुता समायोजन ऐक्य एकत्रितपणा सत्य नीतीनियम अहिंसा हे समाजकार्याचे आधार आहेत तुम्हाला जर प्रश्न आला खलील की खालीलपैकी कोणते समाजकार्याचे आधार आहेत बरोबर आहे मग यात काय असेल पहिलं ऑप्शन असेल तुमचं समायोजन दुसरं असणारे एकत्रितपणा तिसरं असणारे नियम आणि चौथं असणारे अहिंसा बरोबर आहे तुम्ही हे वाचलेलं नसणार आहे तुम्ही लेक्चर अटेंड केलेलं नसणार आहे आणि मग परत या चार ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलं जाईल वन टू अँड थ्री दुसरं ऑप्शन दिलं जाईल टू थ्री अँड फोर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे आपण दोन हजार तेवीसमध्ये दे परीक्षा देतो आहे आपण दोन हजार तेरामध्ये दे परीक्षा देत नाही आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे तो नंतरचा प्रश्न आहे ऑनलाईन झाली ऑनलाईनच होणार आहे शक्यतो बट तरीसुद्धा दोघं बदलांना सामोरं राहा मित्रांनो कारण वेळेवर काय बदलेल हे सांगता येत नाही तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या काठिण्य पातळीतून आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे त्यामुळे जी बीट मी तुम्हाला सांगतो आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी राईट त्यानंतर समाजव्यवस्था समाज जीवन व्यक्तींचे जीवन कुटुंबाचे जीवन यांना विस्कळीत न करता तसेच त्यांना बलशाली करून समाजाला पुढे नेण्याचे त्यात प्रगती घडवून आणण्याचे काम हे कोण करत असतं मित्रांनो समाजकार्य करत असतं कोण करत असतं समाजकार्य पुढचा पॉईंट आहे चौथा पॉईंट आहे तीन पॉईंट बघितलेत आपण आपण त्यावर नंतर रिवाईज पण करणार आहोत समाजकार्य समाजात अस्तित्व असणाऱ्या नीतीनियमांच्या चौकटीत कार्य करते कशा कशाच्या चौकटीत कार्य करते नीती नियमांच्या चौकटीत बरोबर आहे म्हणजे समाजामध्ये जे नियम उपलब्ध आहेत त्याच्या जा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाही बरोबर आहे आणि त्यामुळे समाजाच्या अस्तित्वाला जसं पोषक तसंच मानव मानव कल्याणाला पूरक बरोबर आहे अशी जी मूल्य किंवा नियम जसं आपल्या गीतेत सांगितले आहेत पुराणात आहेत यांचा आधार घेऊन ते काम करायला सुरुवात करते पुढचा पॉईंट आहे मित्रांनो पाचवा समाजकार्याला काही गृहितकांचा अधिकार आहे बरोबर आहे किंवा आधार आहे असं आपण म्हणू शकतो या गृह गृहितांमुळे समाजकार्य त्याच्या पद्धतीनं अर्थ प्राप्त होतो म्हणजे समाजात काही गोष्टी गृहित धरल्या जातात जसं तुम्ही एखाद्या दुःखाच्या ठिकाणी गेलात करेक्ट एखाद्या ठिकाणी डेथ झाली किंवा हो, काही झालं तर तुम्ही तिथे काही जाऊन हसणार नाही आहात बरोबर आहे तिथे तुम्हाला जाऊन तुम्हाला तुमचं दुःखच व्यक्त करावं लागणार आहे तुम्ही तिथे विचार करून पण तुमचं आनंद व्यक्त करू शकत नाही हे गृहित समाजामध्ये धरलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे समाजकार्य करताना पण या गृहितांचा आधार समाजाला दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो सहावा मदत करताना मदत करताना गरजूचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून मदतीची रूपरेषा आखली जाते असं डायरेक्ट कोणालाही मदत नाही केली जात बरोबर आहे वाटलं मनात की मला आज माझ्याकडे पाच हजार रुपये आहेत आणि मला मदत करायची लोकांना मग मी गेलो काहीतरी जेवण घेतलं कोणाला तरी दान देऊन आलो आणि मला वाटलं मी आज समाजकार्य केलं तर असं होत नसतं मित्रांनो बरोबर आहे समाजकार्य जी संकल्पना भारतात रुजवली गेलेली आहे आणि जी ॲक्च्युअलमध्ये आहे याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्याकडे औदार्य खूप आहे भारतीयांमध्ये आणि ही चांगली गोष्ट आहे भारत खूप सहिष्णु देश आहे ही पण चांगली गोष्ट आहे आणि याचा मला अभिमान आहे नक्कीच तुम्हाला पण असेल त्यात काही शंका नाही पण समाजकार्य करताना <coughs> आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची की त्या गरजूंचा शास्त्रसुद्धा अभ्यास केला जातो की त्यांना गरज कशा प्रकारची पाहिजे बरोबर आहे त्यांना ती जाणवणारी गरज आहे का करेक्ट त्यांच्या गरजा त्यांच्या भूमिकेतून समजून घेऊन आपण काय करत असतो त्याच्यावर काम करत असतो मित्रांनो आपण डायरेक्ट थॅप्यासाठी मदत करत नाही करेक्ट आहे त्यामुळे मानवाचे कल्याण साधण्यासाठी सद्यस्थितीत जे जे करण्याजोगं आहे ते सर्व करणं समाजकार्याचे कार्य समाजाच्या गरजेनुसार ठरत असतात असं आपण म्हणू शकतो राईट पुढे बघूया पुढे जाऊया ऑलराईट नेक्स्ट पॉईंट किती पॉईंट झालेत मित्रांनो मोजत चला बरं मी ते आकडे टाकलेत तरी पण मोजत चला सातवा पॉईंट आहे समाजकार्य व त्याच्या पद्धती वैज्ञानिक आधारावर आधारलेल्या असतात शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करतोय वैज्ञानिक ज्ञानावर ते शंभर टक्के आधारलेल्या असणारे कारण वैज्ञानिकामध्ये काय असतं बरोबर आपल्याला निष्कर्ष काढला जातो त्याच्या ज्या समस्या आहेत आणि त्याचे जे परिणाम आहेत याचा संबंध जोडला जातो याला आपण व्हेरिएबल पण म्हणतो मित्रांनो काय म्हणतो याला व्हेरिएबल चल म्हणतो आपण एका चलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता करेक्ट आहे गणित अल्जेब्रा ह्याच्यामध्ये सांगितलंय एक चल दुसरं चल एक्स वाय असं तुम्ही शिकलं असणार आहे कुठेतरी एक्समध्ये बदल झाला की वायमध्ये पण बदल होतो किंवा एक्स वायच्या व्हॅल्यू काढा तर यामध्ये पण वैज्ञानिक ज्ञान हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते कारण प्रत्येक गोष्टीची पद्धतशीर माहिती घेऊन त्याच्यावर व्यवस्थित ऑब्झर्वेशन निरीक्षण करून त्याच्यामध्ये प्रॉपर काय काढला जातं तुमचा एक निष्कर्ष काढला जातो आणि त्या निष्कर्ष काढल्यानंतर एखादी समस्या तिचं मूळ कारण काय त्या समस्येचा त्या व्यक्तीवर काय परिणाम झाला जर जा त्याला वेळेत मदत नाही दिली गेली तर त्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती समस्या निवारून आपल्याला कुठली उद्देश प्राप्ती करायची आहे हे आपल्याला याच्यातून समजत असतं हे लक्षात ठेवा बरोबर आहे त्यामुळे त्यामुळे उद्देशप्राप्तीसाठी आपल्या काही योजना केल्या जातात फेररचना केली जाते आणि काम कसं केलं जातं मित्रांनो कुशलतापूर्वक काम केलं जातं ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे पुढे बघताना आठवा मुद्दा तुमचा काय येतोय समाजकार्य व्यक्ती समाज, समाज संस्कृती यांचा एकत्रितपणे व्यवस्था मार्गाने विचार करते ही ते लक्षात घ्या सॉरी कशा मार्गाने करते व्यवस्था मार्गाने विचार करते म्हणजे सिस्टीम मार्गाने करेक्ट आहे म्हणजे एखादी गोष्ट करताना आता तुम्ही एखादं कागदपत्र काढायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काय करतात पहिले एका टेबलवर जातात मग दुसऱ्या टेबलवर तुमची साईन होते मग तिसऱ्या टेबलवर व्हेरिफिकेशन होतं मग चौथ्या टेबलवर तुम्हाला पैसे भरायचे असतात पाचव्या टेबलवर तुम्हाला डॉक्युमेंट मिळतं बरोबर आहे ही जी पद्धत आहे याला आपण सिस्टीम म्हणत असतो काय म्हणत असतो सिस्टीम व्यवस्था मग ही जी व्यवस्था आहे तर समाजकार्यामध्ये पण काय केलं जातं मित्रांनो व्यवस्थेचा उपयोग केला जातो तो कोणासाठी केला जातो व्यक्ती समाज संस्कृती यांचा एकत्रितपणे व्यवस्था मार्गाने विचार करतो कोण करतं समाजकार्य करतो कोण करतं समाजकार्य लक्षात ठेवा मग याच्यामध्ये याच्यामध्ये सर्व सर्वसमावेशकता तसेच एकेची भावना असते कशी असते एकेची भावना भारतामध्ये असं पण वसुदेव कुटुंबकम म्हणत असतो म्हणजे काय संपूर्ण जग हे आमचं काय आहे कुटुंब आहे काय आहे कुटुंब मग या कुटुंबाचा फायदा काय आपल्याला विश्वची माझे घर बरोबर आहे या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक्झिस्टिंग असतात त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या वेळेस अडचण येते ज्या जेळेस समाजकार्याची आवश्यकता असते त्यावेळेस कुठल्याही प्रकारची बाउंड्री किंवा कुठल्याही प्रकारची निर्बंध नसता लोक एकमेकांच्या मदतीसाठी जात असतात करेक्ट आहे त्यामुळे हा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो पुढचा मुद्दा आहे नवा मुद्दा प्रत्येकालाच माणूस म्हणून स्वीकारण्याचा दृष्टिकोन असतो याच्यामध्ये काय प्रॉब्लेम काही असू द्या प्रत्येक व्यक्ती हा एक व्यक्तिगत माणूस आहे आणि त्याला काहीतरी अडचण असू शकते मग तो श्रीमंतातल्या घरातला असू द्या किंवा गरीबाच्या घरातला घरातला असू द्या आपण बघितलं मित्रांनो की श्रीमंतांच्या घरात पण घरात बसून रडणारी लोकं आहेत आणि झोपडीत बसून सुद्धा हसणारी लोकं आहेत मग हा जी ही जी तफावत आहे श्रीमंतांकडे पैसा आहे गरीबांकडे तो नाही आहे श्रीमंत सुखी का दुखी का कालच एक उदाहरण आपण बघितलं एका आय एस अधिकाऱ्याने काय केलं स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली काय केली आत्महत्या केली स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी मारून त्याने आत्महत्या केली जर हे असे प्रकार होत असतील बघ आता आय एस आय आय पी एस अधिकाऱ्याला काय कमी सांगा बरं गाडी आहे बंगला आहे सगळं आहे सगळं आहे करेक्ट आहे काय आहे सगळं आहे सगळं गव्हर्नमेंट देते आहे सगळा खर्च गव्हर्नमेंट करतंय तरीसुद्धा माणसाला खुश राहणं जमत नाही आहे बरोबर माणसाने खुश राहायला शिकलं शिकलं पाहिजे जो माणूस एखाद्या गोष्टीमध्ये आनंद शोधू शकला समाजकार्याचा भाव येतो काय प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणं जर तो व्यक्ती आनंद शोधू शकला तर तो माणूस आयुष्यात कधी दुखी होणार नाही मग त्याच्याकडे परिस्थिती काही असू द्यात तो पैसेवाला असू द्यात तो गरीब असू द्यात तो अपंग असू द्यात तो अप त्याला काही अडचण असू द्या तरी तो व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये हमे नेहमी काय राहणार आहे मित्रांनो सुखी राहणारे खुश राहणारे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुढचा पॉईंट आहे समाजकार्याच्या मूळ मान्यतातून समाजकार्याला आधार देण्याची मूल्ये निर्माण होतात राईट त्याच्यामध्ये समाजकार्याला <clears throat> एक सेवा करणारा किंवा समस्या सोडवणारा व्यवसाय किंवा आपण त्याला म्हणू शकतो की समस्या सोडविण्यास सक्षम करणारा व्यवसाय म्हणून दर्जा देतात बरोबर म्हणजे एक दर्जा त्याला पण दिलेला आहे आपण मग आपला जे मूल्य आहेत त्या मूल्यांवर अतूट विश्वास तसेच स्पष्ट जाणीव या ज्या गोष्टी आहेत यामुळे समाजकार्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडत असते ही गोष्ट हो लक्षात घ्या पुढचा अकरावा मुद्दा आहे समाजकार्यात व्यक्ती व परिस्थिती यांना महत्त्व असते समाजकार्यात व्यक्ती आणि परिस्थिती आपण मानवावरती लिहिलं होतं बघा त्यामध्ये हे पॉइंट्स आणखी ॲड करू शकतात समाजकार्यात व्यक्ती आणि परिस्थिती यांना महत्त्वाचे महत्त्व असते मग यामध्ये समाजकार्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काय करतो सूक्ष्म मध्यम किंवा व्यापक स्तर यावर सेवा देण्यासाठी समाजकार्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात असं आपण म्हणू शकतो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो इतरांशी असणाऱ्या नातेसंबंधातील आंतरक्रियातील गडबडीमुळे मानवाच्या खाजगी कौटुंबिक सामाजिक जीवनात समस्या निर्माण होतात इथं महत्वाचा मुद्दा इथे प्रश्न काय तयार होईल आंतरक्रियातील कशामध्ये गडबड होते मित्रांनो आंतरक्रिया आंतरक्रिया म्हणजे काय एकमेकांशी तुमचा जो संवाद होतो एकमेकांशी तुमच्या ज्या चर्चा होत आहेत एकमेकांच्या संपर्कात तुम्ही जे येत आहेत आणि त्यातून जे आदान प्रदान होतंय त्याला आपण आंतरक्रिया म्हणत असतो त्या आंतरक्रियांमध्ये जर गडबडी झाली त्यामुळे मानवाच्या खाजगी कौटुंबिक व सामाजिक जीवनात काय होतात समस्या निर्माण होतात काय होतात समस्या निर्माण होतात हे लक्षात ठेवा त्यानंतर आता या समस्या दूर करण्यासाठी काय आहे का तर या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात बरोबर आहे आणि ते मार्ग व्यक्तीच्या जीवनात या समस्या घालवून त्यांना समृद्ध करण्यासाठी समाजकार्याच्या विविध मार्गांचा काय केला जातो मित्रांनो अवलंब केला जातो काय केला जातो अवलंब केला जातो सो त्यामुळे तुम्ही हा पॉईंट वाचाल हा मोठा पॉईंट आहे यात फक्त बेसिक आहे बाकी काहीच नाही आहे यात तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकतात ठीक आहे पुढे पुढचा मुद्दा आहे तेरावा पॉईंट तो आहे समाजकार्य लोकांच्या जीवनात समाधान व आनंद निर्माण करणारी कला आहे काय आहे समाधान व आनंद निर्माण करणारी कला आहे पुढचा पॉईंट जिथे मानव असतो जिथे बेसिक आहे तिथे मी जास्त वेळ नाही देते मित्रांनो जिथे तुम्हाला समजून सांगण्याची आवश्यकता आहे ते पॉईंट्स मी एक्सप्लेन करतो आहे बाकी तुम्ही ते वाचणारच आहात बरोबर जिथे मानव असतो तिथे समाजकार्य असते म्हणूनच समाजकार्याची विविध क्षेत्रे मानली जातात समाजात नव्याने निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यास नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यास नव्या परिस्थितीतून कल्याणकारी सेवा आधुनिक जगात विकसित करण्यास समाजकार्य प्रयत्नशील असते करेक्ट आहे समाजकार्य कशासाठी प्रयत्नशील असते समस्या दूर करण्यासाठी कल्याणकारी सेवा आधुनिक स्वरूपात देण्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी समाजकार्य काय असते आवश्यक असते मित्रांनो बरोबर आहे यामध्ये यामध्ये पुढचा पॉइंट पंधरावा समाजकार्यात सामाजिक चळवळी व समाज <coughs> सुधारणेचा अनिवार्यपणे अंतर्भाव होतो समाजकार्यामध्ये या दोन गोष्टी येतातच सामाजिक चळवळी आणि समाज सुधारणा बरोबर आहे मग हे कार्य व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या माध्यमातून केले जाते असं आपण म्हणू शकतो पुढचा पॉईंट आहे माणसाने स्वतः स्वतःच्या समस्या सोडविण्यास सक्षम बनावे करेक्ट आहे लोकांनी स्वतःला समजावे स्वतःच्या समस्या स्वतः सोडवून स्वतःला मदत करावी ही अपेक्षा बघा तुम्ही स्वतःला मदत करू शकलात स्वतःच्या समस्या सोडवू शकलात तरच तुम्ही दुसऱ्याच्या समस्या सोडवू शकताय आणि जर दुसऱ्याच्या समस्या सोडवायच्या असतील तर अगोदर स्वतःच्या समस्यांपासून आपल्याला सुटकारा मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्याशी आपल्याला डील करता आलं पाहिजे मग त्यात होणारे जे परिणाम आहेत तुमच्यावर कोणाला एन्झायटी होते कोणाला डिप्रेशन येतं कोणाला प्रॉब्लेम्स होतात जर तुम्ही तुमचं नाही करू शकत आणि तुम्ही एन जी ओमध्ये काम करताय तर तुम्ही मूर्ख आहात तुम्ही मूर्ख काय आहात मित्रांनो तुम्ही मुळात एन जी ओ हो किंवा समाजकार्य ही भावनाच समजून घेतली नाही जर ही भावना संपली ना ही भाव ही भावना ज्याला समजली तो व्यक्ती आयुष्यात कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही तो व्यक्ती आयुष्यात कधीच आत्महत्या करणार नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही कधीही अँझायटी किंवा इतर जे आजार मानसिक आजार आहेत त्यांचा शिकार होणार नाही कारण का तुम्ही समाजकार्याची भावना ज्यावेळेस शिकतात त्यावेळेस तुम्ही लोकांमध्ये जाण्यासाठी प्रेरित होतात आणि एकटेपणा ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात हे माझं वाक्य लक्षात ठेवा हे महत्त्वाचं वाक्य आहे बरोबर आहे पुढचा पॉईंट आहे समाजकार्य हा एक विचार आहे हा एक विचार प्रवाह आहे एक विचार प्रणाली आहे जीवन जगण्याची जीव पद्धत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये काय आहे बेसिक समाजकार्य काय काय आहे ते सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो या पॉईंटमध्ये त्यामुळे लक्षात ठेवा का आहे ते तुम्ही वाचाल याच्यामध्ये बरोबर आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अठरावा मुद्दा आहे यामध्ये ही एक तज्ज्ञ सेवा आहे कशी मित्रांनो तज्ज्ञ स्पेशलिस्ट लागतात जसं तुम्हाला काही आजार झाला समजा तुमची किडनी फेल झाली असं होऊ नये भविष्यात कधीही सगळ्यांना निरोगी आरोग्य लाभो हीच माझी प्रार्थना एक्झाम्पलसाठी उद्या जर काही तुम्हाला शारीरिक त्रास झाला तर तुम्ही सायकल पंक्चरवाल्याकडे जाणार आहात का इंजिनिअरकडे जाणार आहात का नाही कोणाकडे जाणार मित्रांनो डॉक्टरकडे कोणाकडे जाणार डॉक्टरकडे का डॉक्टरने डिग्री घेतली म्हणून नाही अरे त्याचे चार बॅकलॉग होते पहिल्या वर्षी डॉक्टरेटला आणि तो तुमचं ऑपरेशन करतोय म्हणजे विचार करा करेक्ट आहे महत्त्वाचं काय की प्रॅक्टिस करून त्यांच्यामध्ये त्यांना काय झालेलं असतं स्पेशलायझेशन आलेलं असतात ते त्याच्यातले तज्ञ असतात तुमचा त्यांच्यावर विश्वास असतो म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जातात त्याच पद्धतीने समाजकार्य हे पण काय आहे एक तज्ज्ञ सेवा आहे त्यामुळे समाजकार्य समजून घ्या मित्रांनो याच समाजाच्या व्यक्तीच्या गरजांबद्दल उद्दिष्टांबद्दल समस्यांबद्दल जीवनबद्दल जीवनाबद्दल कळकळीने विचार केला जातो त्यांना जाणून घेतले जाते म्हणून समाजकार्य योग्य ठिकाणी हस्तक्षेप करते व सेवा पुरवते असं आपण म्हणू शकतो राईट त्यानंतर यामध्ये मानवी जीवनातील घटनांना पुढचा पॉईंट आहे मित्रांनो एकोणविसावा पॉईंट हा घटनांना योग्य स्वरूप देण्याची आकार देण्याची जबाबदारी समाजकार्याची असते हे कार्य झाले पाहिजे याबद्दल समाजकार्य सतत सजगतेने प्रयत्न करते असे प्रयत्न व्यावसायिक समाजकार्याने केलेच पाहिजेत असे गोल्डन हॅमिल्टन यांनी सांगितले कोणी सांगितलं आहे गोल्डन हॅमिल्टन हे लक्षात ठेवा काय याच्यामध्ये मानवी जीवनातील घटनांना योग्य स्वरूप देण्याची आकार देण्याची जबाबदारी समाजकार्य कार्याची रुका असते आणि याच्यासाठी समाजकार्य प्रयत्न करते आणि त्यांनी प्रयत्न केलेच पाहिजे हे कोणी सांगितलं आहे गोल्डन हॅमिल्टन यांनी सांगितले कोणी सांगितलं मित्रांनो गोल्डन हॅमिल्टन नाव लक्षात ठेवा पुढच्या पॉईंटकडे जाऊया मित्रांनो होपसं तुम्हाला हे एकोणावीस पॉईंट व्यवस्थित समजले असतील आणि समाजकार्यावर कुठलाही बेसिक प्रश्न विचारला तुम्ही जर हे लेक्चर आणि ही पी डी एफ एकदा वाचली तर तुमचा समाजकार्याचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही समाजकार्य म्हणजे काय या मुद्द्यावर येणारा जो प्रश्न आहे तो कधीही चुकणार नाही तुमचं याची शाश्वती बाळा ठीक आहे त्यानंतर काम मेहनत ज्ञान बुद्धिमत्ता योग्य व चांगली प्रेरणा यांचा मानव समस्या निवडण्यासाठी उपयोग होतो होतोच नक्कीच बरोबर आहे पुढे समाजकार्य गतिशील आहे चैतन्यमय व कृतिशील असते हे लक्षात ठेवा समाजकार्य कसे असते गतिशील चैतन्यमय आणि कृतिशील असते समाजकार्य ज्ञानाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करते हे कार्य ज्ञानावर आधारलेले असल्याने कधी हानिकारक किंवा धोकादायक ठरत नाही आणि ज्ञाना ज्ञानावर आधारित समाजकार्य समाजाचे नेतृत्व करू शकते कशावर आधारित मित्रांनो ज्ञानावर आधारित समाजकार्य हे समाजाचे नेतृत्व करू शकते इथं प्रश्न काय बनेल इथं गाळ गाळलेली जागा असेल बरोबर किंवा तुम्हाला विचारलं जाईल कशावर आधारित समाजकार्य समाजाचे नेतृत्व करू शकते तुम्ही लिहाल ज्ञानावर समाजावर आर्थिक, आर्थिक ते आर्थिक सुबत्तेवर बरोबर आहे असे ऑप्शन तुम्हाला काही येतील पॉईंट लक्षात ठेवा ज्ञानावर आधारित समाजकार्य समाजाचे नेतृत्व करत असते आणि ते अतिशय महत्त्वाचे पण असते पुढे पुढचा पॉईंट आहे समाजकार्य म्हणजे नेहमीच छान बोलणे गोड बोलणे करेक्ट आहे कोणालाही परवडणारे स्पष्ट न सांगणे कुठलंही तुमचं मत परखडपणे न मांडणे प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला आपल्याशी सगळ्यांनी कसं बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे राईट मग ही अपेक्षा जी आहे ती अपेक्षा तुम्ही जर करत असाल तर त्याला आपण समाजकार्य नाही म्हणू शकत बरोबर आहे याच्यामध्ये समाजकार्य काय मित्रांनो कणखर कठोर आपल्या मार्गापासून विचलित न होणारे ध्येयनिष्ठ व सर्व अडथळ्यांना ओलांडून आपले, आपले उद्देश पार पडणारे कार्य आहे जसं मी आता समाजकार्य करतोय का कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित नाही केलेत करेक्ट आहे तुम्ही अभ्यास नाही केला तुम्ही प्रश्नपत्रिका नाही सोडवल्या तर तुमची पोस्ट निघणं अवघड हो आहे स्पष्टपणे तुम्ही म्हणाल सर तुम्ही निगेटिव्ह बोलतायत नाही निगेटिव्ह नाही बोलत आहे बाळा का नाही बोलत आहे निगेटिव्ह कारण मला ते दिसतंय समोर तुम्हाला अभ्यास करण्याची किती आवश्यकता आहे आणि तुम्ही तो विषय किती लाईटली आहेत सो हा लाईटली घेण्याचा विषय नाही आहे त्यामुळे अभ्यासाकडे फोकस करा मित्रांनो पुढचं तंत्रे कौशल्य ज्ञान आणि विशिष्ट दृष्टिकोन ही समाजकार्याच्या उद्देशप्राप्तीची साधने आहेत समाजकार्याची तंत्रे व कौशल्ये तंत्रे व पद्धती परस्परापासून परस वेगळा करता येत नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या राईट पुढचा चोवीस आणि पंचवीस हे आपण दोन भागात बघणार आहोत मित्रांनो पंचवीस पॉईंट येते आणि पंचवीस पॉईंटचा व्हिडिओ पुढे येणार आहे राईट मग यामध्ये गट व समुदायाचा संपूर्ण विकास होणे महत्त्वाचे असते राईट समाजाच्या प्रगतीकरता सर्वांचा समाजात संपूर्ण व परिणामकारक सहभाग असावा एखाद्या समाजामध्ये एखादा व्यक्ती काहीतरी करतो आहे आणि दुसरे लोक त्याला स म्हणजे त्याचा सहभाग नोंदवत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही आहे तर मग हे कुठल्याही दृष्टिकोनातून चांगलं नसणार आहे मित्रांनो त्यामध्ये सहभाग करताना तुमच्या याच्यात कुठलेही सामाजिक किंवा मानसिक अडथळे यायला नको किंवा अडचणी येऊ शकतात अशा अडथळ्यांना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या सो सेवा ज्या असतात त्या समाजकार्याद्वारे तुम्हाला प्रदान केल्या जाते बरोबर आहे त्यानंतर पुढचा पंचवीस आजच्या व्हिडिओचा शेवटचा पॉईंट आहे समस्याग्रस्त व्यक्ती गट समुदायांच्या समस्या दूर करण्यात व सेवा देण्यात संबंधित इतरांनी सहभागी व्हावे यासाठी समाजकार्य प्रयत्न करतात करेक्ट येत ज्या पण समाज समस्याग्रस्त व्यक्ती आहेत गट आहेत समुदाय आहेत त्यांच्या समस्या दूर करण्यात याव्या व त्यांना सेवा देण्यात यावी यासाठी कोण प्रयत्न करत असते मित्रांनो समाजकार्य हे नेहमी प्रयत्न करत असते हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो मी पुन्हा सांगतोय हे हे व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा दोन तीन वेळा बघितल्यानंतर तुम्हाला यात कुठलाही तुमचा म्हणजे यात तुम्ही असं समजा की कमीत कमी तुमचे पाच मार्क फिक्स होतील तुम्ही जे हे व्हिडिओ वारंवार बघतायत तर so, आ, हो का कारण हो ते याच आधारावर आधारित आहे तर सो आपण सव्वीसावा पॉईंट बघणार होतो इथे सव्वीसावा पॉईंट काय तुमचा जेव्हा व्यक्तींच्या क्षमतांचा विकास होतो व त्या उपयोगी आयुष्य जगण्यास तयार होतात काय तयार होतात क्षमता करेक्ट आहे तेव्हा त्यांचे इतरांशी असणारे संबंध सामाजिक सहसंबंध वृद्धिंगत होतात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या व स्वतःच्या समस्या सोडवण्याच्या क्षमता स्वतात असणे अत्यंत महत्त्वाचे असते बरोबर अशा क्षमतांच्या विकासातून स्वयंपूर्णता स्वावलंबन प्राप्त होते यातून पर्यायने स्वतंत्र मिळते हे तथ्य समाजकार्य जाणते म्हणूनच विविध क्षमता शक्ती सामर्थ्य यांचा विकास हा समाजकार्याचा जेवढे पण उद्देश असतील त्यातला प्रमुख उद्देश आहे की व्यक्तींमधल्या ज्या क्षमता आहे त्यांचा विकास करणे त्यांचा सर्व अनुषंगाने त्यांना तयार करणे आणि एक छानसं जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा समाजकार्याचा प्रमुख उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा पॉईंट मित्रांनो सोपे आहे ते आपण पटापट -पड़ कवर करूया आहे सामाजिक अन्यायाचे निवारण करणे व सामाजिक न्यायाची स्थापना करणे हे आपण बघितलेच अनेक वेळा ताणतणाव अभाव अडचणी दूर करणे दुःख यातना यांना अटकाव करणे प्रतिबंध सेवा पुरविणे समस्या सोडवणे विकासबद्दल सुधार करणे तोही संबंधितांच्या सहभागाने घडवणे म्हणजे समाजकार्य होय हेही समाजकार्याचं काय उद्दिष्ट आहे बरोबर आणि एक जे उद्देश आहेत त्यातलं हे पण एक उद्दिष्ट आपण म्हणू शकतो त्यानंतर स्वस्त सुयोग्य सुदृढ व्यक्ती घर कुटुंब शाळा समुदाय निर्माण करणे त्या योग्य समस्यांना प्रतिबंध करणे म्हणजे समाजकार्य होय हे सोपे सोपे पॉईंट्स आहेत आपण फक्त जाऊया यातला काय अवघड कॉन्सेप्ट असेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पण एकदा रीड झालं पाहिजे म्हणून मी माझ्या इथं ते एक्सप्लेन करतो आहे तुम्ही ते पुन्हा वाचा आणि तुम्हाला ते पुन्हा विचारा मानवाचा विकास घडवणारे माणुसकीवर मानवतेवर आधारलेले कार्य म्हणजे समाजकार्य होय बरोबर तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं एक उत्तर तुम्ही मला शनिवारचं जे लाईव्ह सेशन होईल आपलं त्यामध्ये ते तुमच्याकडून अपेक्षित आहे ते उत्तर मला बघा एखादा धार्मिक समुदाय आहे आणि त्या धार्मिक समुदायाची सगळीच लोकं एखाद्या गोष्टीवर Uh, म्हणजे अन्याय करतात असं आपण म्हणू शकतो अन्याय म्हणजे आता जसं मणिपूरमधली घटना घडली मणिपूरमध्ये आपण ते बघितलं तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला अनेक पुरुषांनी मिळून एका स्त्रीला संपूर्ण नग्न केलं होतं आणि परत तिच्यावर तिच्या अंगाला ते ज्या पद्धतीने स्पर्श करत होते आता त्यातली अर्धसत्यता अशी आहे की त्या महिलेचा आपल्याला खूप छोटा त्या व्हिडिओचा खूप छोटासा ब पार्ट आपल्याला तो मीडियावर सोशल मीडियावर दिसला तो उद्या परवा दिसेल का नाही दिसेल हे पण आपल्याला माहीत नाही पण त्या आधीची सत्यता आणि त्यानंतरची पण सत्यता आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे आ ती ती महिला येण्याच्या आधी तिच्याबरोबर काय झालं हे आपल्याला माहीत नाही आणि ते सर्व पुरुष तिला कुठे घेऊन चालले होते हे पण आपल्याला माहीत नाही तर मित्रांनो अशी जर घटना घडली आणि तुम्ही जर म्हटलं की हे तुम्ही समाजकार्य करतायत कारण का तर संपूर्ण समाज तुमचा एका बाजूला आहे करेक्ट आणि तो सांगतो तुम्हाला हे करायचं आहे तो प्रोत्साहित करतोय तो प्रेरित करतोय हे का हे असे कृत्य करण्यासाठी तर मला सांगा तर हे कृत्य नैतिकतेच्या आधारावर योग्य असतील की अयोग्य असतील पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे सामुदायिक भावनेच्या आधारावर योग्य असतील की अयोग्य असतील करेक्ट आहे तिसरी गोष्ट ही समूह भावना जी आहे या समूह भावना आपण शिकलो आहे समूह भावना बरोबर आहे पण समूह भावनेच्या आधारावर हे योग्य असतील की अयोग्य असतील याचं तुम्ही मला उत्तर शनिवारच्या लेक्चरमध्ये देणार आहात त्यामुळे लक्षात ठेवा बरोबर आहे त्यामुळे इथे आपण जर म्हटलं मानवाचा विकास घडवणारे माणुसकीवर मानवतेवर आधारलेले कार्य म्हणजे काय समाजकार्य होय असं आपण म्हणू शकतो करेक्ट आहे जाऊया पुढे ज्या बाबी मानवी जीवनाची अधोगती ती मानसिक असेल सामाजिक असेल किंवा नैतिक असेल इत्यादी करतात विकासास बाधक असतात ज्या समाजात असंतुलन असंतोष निर्माण करतात सॉरी <coughs> व सहसंबंधांचे विघटन करतात ज्यामुळे प्रगती होत नाही अशा बाबी म्हणजे समस्या आहेत हो। बरोबर आहे सामाजिक समस्या आपण म्हणतो समस्या म्हणजे काय की ते कुठल्या तरी गोष्टीला आडकाठी आणतायत आडकाठी आणतायत म्हणजे काय की जी गोष्ट तुम्ही करू पाहतायत समाजामध्ये जो बदल आणू पाहतायत तो बदल येण्यापूर्वी त्या बदलांच्या आधी समस्याच येतात आणि या समस्यांनी काय होतं समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होतो समाजामध्ये एक प्रकारची उद्विग्न भावना निर्माण होते समाज एक प्रकारे आपण म्हणू शकतो की चुकीच्या मार्गाने रिॲक्ट करायला सुरुवात करतो मग ते मे बी धार्मिक असेल सामाजिक असेल नैतिक असेल मानसिक असेल ते काही असू शकतं बरोबर आहे मग त्या सगळ्या बाबी नष्ट करणे त्यांचा प्रभाव कमी करणे त्या मर्यादित ठेवणे हे सगळं काम कोण करतं मित्रांनो समाजकार्य करतं कोण करतो, करतो? समाजकार्य करतं राईट right? पुढचा पॉईंट आहे स्वविकास स्वशक्तींचा विकास, विकास तसेच समाजाची प्रगती घडवणारे पद्धतशीर कार्य म्हणजे काय समाजकार्य होय त्यानंतर समाजमान्य वर्तन पद्धत तसेच समाजात राहताना आनंद समाजात निर्माण करणारी वर्तणूक समाजकार्य विकसित करते काय करते विकसित करते नंतर पुढे जर बघितलं आपण तर जीवन जगण्याची वैतरणबद्दल विशिष्ट भावना जी असते आपली कोणती भावना विशिष्ट भावना तर या विशिष्ट भावनेमध्ये आपल्या लक्षात येईल बघा जीवन जगण्याची वितरणबद्दल विशिष्ट विचार करण्याची पद्धत समाजकार्य व्यक्तिगत समुदायाला देते दे, करेक्ट आहे म्हणजे एखाद्या घटनेबद्दल एखाद्या ठिकाणाबद्दल एखाद्या माणसाबद्दल एखाद्या जागेबद्दल आपल्याला काहीतरी चांगलं वाईट हे वाटू शकतं बरोबर आहे मग ते कसं वाटलं पाहिजे त्याची महती कशी असली पाहिजे याचा संदर्भ आपल्याला कशातून मिळतो मित्रांनो समाजकार्यातून मिळतो कशातून मिळतो समाजकार्यातून मिळतो सेवा देणे हे समाजकार्याचे कर्तव्य असते यातून स्वतःजवळ कौशल्याचा ज्ञानाचा उपयोग कार्यकर्ता इतरांना करून देतो गरजूंच्या गडणं गरजा पूर्ण करताना समस्या सोडवताना व विकास घडवणारी मदत देताना परतफेडीची अपेक्षा नसते कर्म केले जाते त्यांचे फळ सेवार्थातील बदल परिवर्तन व विकासाच्या स्वरूपात इच्छिले व अपेक्षेले जाते स्वतःच्या पलीकडे विचार करून कार्यकर्ता काय करतो सेवा देतो म्हणजे ज्यावेळेस समाजकार्यामध्ये एखादा व्यक्ती काम करत असतो समाजात एखादा व्यक्ती काम करत असतो तर तो स्वतःला सगळ्यात शेवटी ठेवतो कुठे ठेवतो सगळ्यात शेवटी ठेवतो त्याच्यासाठी अगोदर समाज येतो बरोबर आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात असं म्हणतात मित्रांनो ऑलराईट पुढचा प्रश्न आहे पुढचा पॉईंट आहे समाजकार्यातून लोकांच्या मानसिकतेत विचारप्रणालीत गुणात्मक विकास साधला जातो कोणता विकास साधला जातो गुणात्मक विकास कशातून समाजकार्यातून म्हणजे क्वालिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचा विकास हा आपल्याला कशात बघायला मिळतो समाजकार्यामध्ये बघायला मिळतो राईट त्यानंतर समाजात अस्तित्व असणाऱ्या व्यवस्था टिकवून त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून <coughs> त्यात आवश्यक बदल घडवून समाजाची प्रगती घडवण्याचे कार्य समाजकार्य करते कोण करतं समाजकार्य करते समाजाची चौकट टिकवणे व आवश्यक येथे तेथे बदल घडवणे तसेच काही वेळा त्यातून अमूलाग्र बदल घडवून आणणे समाजकार्याचे कार्य असते असं आपण म्हणू शकतो इथे लक्षात हे सोपे आणि बेसिक पॉईंट आहे थोडीशी आज माझी पण एनर्जी कमी आहे का कमी आहे तर मला तोंडात थोडेसे छाले आलेले आहेत आपण म्हणू शकतो तो, तो बोलायला त्रास होतो आहे त्यामुळे थोडी एनर्जी कमी लागते तर आजच्या लेक्चरला तुम्ही समजून घ्या मित्रांनो राईट right. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा <coughs> मला सुट्टी द्यायची नाही तुम्हाला म्हणून मी आज लेक्चर रेकॉर्ड करतो आहे अदरवाईज कंडिशन अजिबात नाही आहे बट स्टील आपलं खंड पडायला नको आपलं काम आहे ते चालू राहिलं पाहिजे ज्या परिस्थितीत समाजात समस्या निर्माण करून मानवी क्षमतांचे खच्चीकरण करतात ज्या परिस्थिती व्यक्तींवर दुष्परिणाम करतात त्यातून अमूलाग्र बदल करण्यावर समाजकार्य काय देतं भर देतं सामाजिक परिवर्तन सोशल चेंज हे समाजकार्याचे कार्यक्षेत्र असते जर समाजामध्ये एखादी घटना घडली त्यातून जो बदल अपेक्षित असतो मग तो बदल घडवून आणण्यासाठी समाजकार्य पुढे येते जसं उदाहरणार्थ निर्भया दिल्लीमध्ये प्रकरण झालं होतं बलात्कार प्रकरण त्यानंतर अनेक लोक पुढे आलेत अनेक लोक पुढे आलेत बरोबर आहे बलात्कार थांबलेत का तर नाही मित्रांनो पण त्या बलात्काराविरुद्ध आवाज उठवण्याची त्यानंतर लोकांनी ती जागरूकता निर्माण करण्याची जर त्या एका इन्सिडेंटमुळे ज्या लोकांनी विरोध केला सगळ्या केल्यात त्या इन्सिडेंटमुळे जर दहा लोकांच्या आयुष्यात जरी बदल घडला असेल तरी पण समाजकार्य यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे पुढचा पॉईंट आहे समाजकार्याचा समाजाशी सरळ संबंध असतो एक लक्षात घ्या समाजकार्याचा समाजाशी सरळ संबंध असतो कसा असतो सरळ बरोबर आहे मानवी जीवनाशी तसेच समाज जीवनाची आचार विचारविषयक अवनती रोखणारे कार्य म्हणजे काय मित्रांनो समाजकार्य बरोबर आहे पुढे समाजकार्य व्यक्ती गट व समाजाला त्यांची स्वतःची ओळख करून देते स्वतः विचार करण्यास निर्णय घेण्यास शिकवते अंतर्मुख करते भौतिक प्रगतीच्या पलीकडे असणाऱ्या मानसिक नैतिक वैचारिक प्रगतीकडे समाजाला नेते बघा समाजकार्यातून दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या साधल्या जातात एक म्हणजे काय दोन तीन गोष्टी ॲक्च्युली मानसिक प्रगती नैतिक प्रगती आणि वैचारिक प्रगती आपल्या आयुष्यात जे पण काही होत असतं ना मित्रांनो ज्याच्यासाठी तुम्ही झगडतायत करेक्ट झगडतायत म्हणजे काय तुम्हाला जॉब पाहिजे का पाहिजे जॉब तुम्हाला चांगली परमनंट नोकरी पाहिजे नोकरी का पाहिजे त्यातून तुम्हाला पगार मिळेल पगार का पाहिजे तो पण तुम्हाला सेव पाहिजे म्हणजे सेव्हिंग करता आली पाहिजे करेक्ट आहे त्यातून तुम्हाला पैसा कमवता आला पाहिजे म्हणून तुम्हाला ते कमवल्यानंतर तुम्हाला काय मिळेल मग मानसिक स्वास्थ्य मिळू शकतं काय मिळू शकतं मानसिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही कशासाठी केलं हे थोडं सगळं आटा आटापिटा कशासाठी केला मानसिक स्वास्थ्यासाठी त्यानंतर तुम्ही जर पैसा तो मेहनतीने आहेत तर तुम्हाला नैतिक समाधान पण त्या ठिकाणी मिळणार तुम्ही जर करप्शन करून कमवतायत तर नैतिक समाधान तुम्हाला कधी कदापि मिळणार नाही मानसिक तुम्ही कधीही सुखी राहणार नाहीत बरोबर आहे नंतर वैचारिक प्रगतीकडे वाट जाणं वाटचाल होणं ते त्यातल्या त्यात काय असणारे थोडंसं अवघड असणारे हे लक्षात घ्या त्यानंतर विचार कृती निवड याबाबत समाजाला स्वावलंबी करणारे कार्य म्हणजे काय मित्रांनो समाजकार्य कशाबद्दल विचार कृती आणि विचारकृती आणि येस बोला निवड विचारकृती आणि निवड याबद्दल सम याबाबत समाजाला स्वावलंबी करणारे कार्य म्हणजे काय येथे लक्षात तुम्हाला <etanaalegeb>. सोपे सोपे पॉइंट्स आहेत जास्त अवघड काही नाही आहे फक्त तुम्हाला पॉईंट टू पॉईंट मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जिथे मी अंडरलाईन केलेला आहे तिथं तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचं आहे बरोबर आहे त्या ठिकाणची ती महत्त्वाची नोट म्हणून ती सेव्ह करायची त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो आवश्यक तिथे संदर्भ पुरवणे हे समाजशास्त्राच्या कार्यक्षेत्रात अंतर्भूत होते करेक्ट आहे त्यानंतर समाज व्यक्ती त्यांच्या गरजा त्यांची उद्दिष्टे त्यांच्या समस्या यांच्या परस्परांच्या संदर्भात विचार करून जाणून घेऊन त्यांना योग्य ठिकाणी योग्य प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने बरोबर आवश्यक तितकाच केलेला हस्तक्षेप म्हणजे समाजकार्य समाजकार्य हे एक वैज्ञानिक पद्धती मित्रांनो याच्यामध्ये शास्त्रशुद्धता असणारच ते डायरेक्ट आपण उठलो आणि करायला लागलो असं काही होत नाही करेक्ट आहे पुढचा मुद्दा आहे समाजाच्या सहभागाने समाजाकडूनच समाजाच्या विकासात उद्भवणारे अडथळे कोणाकडून समाजाचा सहभाग समाजाकडूनच समाजाच्या विकासात उद्भवणारे अडथळे समस्या दूर करणारे व त्यासाठी सेवा तसेच संधी देणारे कार्य म्हणजे काय समाजकार्य आहे असं आपण म्हणू शकतो येत्या लक्षात मित्रांनो अवघड काहीच नाही आहे इट्स व्हेरी इझी पार्ट हां पण उद्याचं लेक्चर मात्र थोडंसं डिफिक डिफिकल्ट असणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं आणखी डिटेल आपले आपल्याला जाणार आहे आता थोडीशी काठिण्य पातळी जी आहे मित्रांनो इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुमची काठिण्य पातळी काय होत जाणार आहे आणखी वाढत जाणार आहे त्याच्यामुळे त्या त्याच्यासाठी तयार राहा करेक्ट आहे थोडासा अभ्यास करा राईट right. आणि आपण प्रयत्न करू जेवढं इंटरेस्टिंग आणि जेवढं सिम्पल करता येईल तेवढा आपण प्रयत्न करू पण तुम्हाला इथे तयार राहणं गरजेचं आहे पुढचा पॉईंट आहे लढा देण्याच्या यशस्वी जीवन जगण्याच्या क्षमतांचा मानवता मानव मानवात व मानव समाजात घडवणाऱ्या कार्याला समाजकार्य असे म्हणतात असं आपण म्हणू शकतो करेक्ट आहे पुढचा मुद्दा इथे पंचेचाळीस सिंपल आहे समाजकार्य प्रमुख तीन मुद्द्यांवर आधारलेले असते अतिशय महत्त्वाचे व्ही व्ही आय एम पी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा करेक्ट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे तीन मुद्द्यांवर समाजकार्य आधारलेले असते याच्यामध्ये काय आहे व्यक्ती महत्त्वाची असते बरोबर तुम्हाला काय दिलं जाईल एक ऑप्शन हे दिलं जाईल की व्यक्ती महत्त्वाची असते आणि तुम्हाला दुसरं ऑप्शन दिलं जाईल की समाज महत्त्वाचा असतो बरोबर आहे समाजकार्यामध्ये समाज महत्त्वाचा असतो असं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन दिलं जाऊ शकतं मित्रांनो तर तुम्ही कशावर ठाम राहायचं आहे व्यक्तीवर ठाम राहायचं आहे कशावर ठाम राहायचं आहे व्यक्ती या कॉन्सेप्टवर ठाम राहायचं आहे व्यक्ती महत्त्वाची असते समाजकार्यात व्यक्ती महत्त्वाची असते व्यक्तीला व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक समस्या असतात इतरांशी होणाऱ्या अंतरक्रियातून त्यांची निर्मिती होते आपण आधीच्या पण एका ठिकाणी बघितलं होतं समाजकार्यामध्ये मानव खूप महत्त्वाचं आहे बरोबर आहे आणि मानव म्हणजेच व्यक्ती कारण व्यक्तीच नसतील का तर समाज एक्झिस्टन्स येईल का तुमचा तर नाही आणि तिसरा मुद्दा आहे समस्या सोडवण्याचे मार्ग असतात समस्या सोडून व्यक्तीचे जीवन उंचावले जाऊ शकते राईट मुद्दा लक्षात आला तीन महत्त्वाचे मुद्दे होते व्यक्ती महत्त्वाचे असते व्यक्तीला व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक समस्या असतात इतरांशी होणाऱ्या आंतरक्रियातून त्याची निर्मिती होत असते असं आपण म्हणू शकतो समस्या सोडवण्याचे मार्ग असतात समस्या सोडवून जीवनमान उंचावले जाऊ शकते पुढचा मुद्दा आहे समाजकार्य व्यक्ती व वा वातावरण यांच्यातील असंतुलनापासून निर्माण होणाऱ्या समस्यांना ओळखून त्यांना दूर करण्याचे कार्य करते कशातून व्यक्ती व वा वातावरण यांच्यातील असंतुलन काय व्यक्ती आणि वातावरण याच्यामध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं आणि त्यातून ज्या समस्या तयार होतात त्या समस्यांना सोडवण्याचे काम कोण करतं कार्य करतं करेक्ट आहे असे असंतुलन टाळण्यासाठी असंतुलनाचा संभाव्य क्षेत्रांचा आधीच आढावा घेते पूर्वानुमान लावते व्यक्तिगत व समुदायांच्या असंतुलन टाळण्याच्या विकास घडवते असं आपण म्हणू शकतो राईट पुढे जाऊया <coughs> यात म्हटले सुसंस्कृत लोकशाही सभ्य व मानव समाजाची निर्मिती पुढील बाबीतून होते सर्वांमध्ये सर्व बाबतीत सर्व प्रकारची समानता स्वातंत्र्य प्रत्येकाला विकासाचे स्वातंत्र्य संधी निवडण्याचे स्वातंत्र्य महत्वाचं म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संवाद करण्याचे स्वातंत्र्य विचार करण्याचे स्वातंत्र्य असे सगळे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे बरोबर आहे मग ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळे स्वातंत्र्य असतात त्यावेळेस परस्परांबद्दल आदर आदर परस्परांबद्दलच्या जबाबदारीची जाणीव इतरांच्या अधिकारांची जाणीव इतरांच्या अधिकारांचा आदर इत्यादी मानव समाजात आवश्यक असणाऱ्या या बाबी बाबी पूर्णपणे वास्तवात किंवा प्रत्यक्षात आणणे हे काय होतं समाजकार्याचं कार्य आहे लक्षात घ्या मित्रांनो करेक्ट आहे त्यानंतर पुढचा जो पॉईंट बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल समाजकार्य हा समाजाभिमुख व्यवसाय आहे फ्राईड लँडर हे नाव लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पुन्हा इम्पॉर्टंट फ्राईड लँडर यांनी समाजकार्याचा अर्थ सांगताना म्हटले आहे की लोकशाही सिद्धांत मानवाधिकारांना प्रत्यक्षात उतरवण्यात त्यांना प्रत्यक्ष जीवनात आणण्यात समाजकार्य मदत करते कोणत्या दोन गोष्टींना प्रत्यक्षात प्रत्यक्ष समाजात आणण्याचं काम केलं जातं तर एक आहे लोकशाही सिद्धांत आणि दुसरं आहे मानवाधिकार काय आहेत मानवाधिकार आणि हे कोण आहे फ्राईड लँडर फ्रॉईड लँडर यांनी हे सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा बरोबर आहे जसं इथं उदाहरणं दिलेले आहे की प्रेमाची गरज स्वीकार स्वीकाराची गरज मान्यतेची गरज दर्जा मिळवण्याची गरज इत्यादी गोष्टींसाठी ते काम करत असते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समाजकार्य अपूर्ण गरज पूर्ण करते समाजातील अविकसित घटकांना सर्व प्रकारची मदत करते उपक्षी उपेक्षित वंचित यांना मदत करते अकार्यक्षमतेच्या परिस्थितीत सहाय्य करते सर्व स्तरांवरील आणीबाणीच्या परिस्थितीत कार्य करते अचानक को, कोस कोसळणाऱ्या संकटात सहाय्य करते आता जसं आपण बघितलं तर की रायगड जिल्ह्यामध्ये जे एक गाव होतं ऋर्षाववाडी त्या ठिकाणी दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी समाज लगेच पुढे येतो समाजकार्य करणारी लोकं लगेच पुढे येतात त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यांना वाचवण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी शासन येण्याच्या अगोदर सामाजिक सेवक येत असतात मित्रांनो लक्षात घ्या कोण येतं गव्हर्नमेंट येण्याच्या आधी सामाजिक सेवक आलेले असतात हे माझं वाक्य लक्षात ठेवा बरोबर आहे पुढचा मुद्दा आहे नियोजित पद्धतीने सामाजिक बदल घडवण्याची जबाबदारी समाजकार्याची असते कुठल्या पद्धतीने नियोजित म्हणजे वाटलं तेव्हा सामाजिक बदल घडवला असं होत नाही त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागतो आणि ते प्लॅन करण्याची जबाबदारी कोणाची असते समाजकार्याची असते हे लक्षात घ्या आजच्या अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या समाजात राहणाऱ्यांना विशिष्ट परिस्थितीला तोंड द्यावे लागते समाजाच्या व्यक्तींकडून संस्थांकडून असणाऱ्या मागण्या परस्पर विरोधी व गोंधळ निर्माण करणाऱ्या असतात बरोबर आहे त्यामुळे स्वतःला उपयोगी ठेवायचे आणि दुसऱ्यांसाठी ते निरुपयोगी करून टाकायचे असा प्रकार याच्यामध्ये केला जात नाही बरोबर आहे त्यामुळे हे तथ्य समाजकार्याला पण पन, पूर्णपणे माहिती आहे आणि त्याच आधारे समाजकार्य पण काय केलं जातं समाजकार्य करणारी लोकं त्याच आधारे काम पण करत असतात मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी आजचे जग सतत बदलते हे आपल्याला माहिती असेल आधुनिकता वाढत चाललेली आहे करेक्ट आहे पाश्चात्यकरण जास्त वेगाने होत आहे तर अशा अनेक प्रकारचे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत मग यामध्ये व्यक्तिव्यक्तीतील व्यक्ती समाजातील नातेसंबंध सतत बदलत असतात हे नातेसंबंध उपयोगाचे व्यक्तीच्या दृष्टीने उपकारक ते जो समाज बनवतात त्या समाजाच्या दृष्टीने हिताचे व्हावेत हा समाजकार्याचा मूळ गाभा असतो यासाठी व्यक्तींचे कल्याण साधणे त्यांना स्वतःला स्वतःतील अव्यक्त क्षमतांना ओळखण्याची संधी देणे राईट right. समाजात मूल्यांचा विकास घडवणे समाजात गरजेच्या पद्धती प्रथा परंपरा निर्माण करणे या असणाऱ्या प्रथा परंपरांचा उपयोग करणे ज्यामुळे स्वतःला समाजामध्ये जे लोक आहेत त्यांना स्वपरीक्षण करणे सोपे होईल स्वतःला ओळखणे सोपे होईल आणि जेव्हा स्वतःला ओळखायला लागतो माणूस त्यावेळेस तो ऑटोमॅटिक समाजकार्यामध्ये गुंतत जातो असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही करेक्ट आहे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो एक केसवर्क होती त्या केसवर्कबद्दल लिहूया आपण बोलूया बघा ई स्मॉले यांनी द फंक्शनल अप्रोच केसवर्क कुठला ॲप्रोच होता फंक्शनल ॲप्रोच फंक्शनल ॲप्रोच म्हणजे काय मित्रांनो एखाद्या गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असणे उदा असणे उदाहरणार्थ फंक्शनलिस्ट पण असतात समाजशास्त्र शास्त्रामध्ये एक सिम्पल तुमचं बायोलॉजिकल उदाहरण घेऊन सांगतो मी ही तुमची लिव्हर आहे ही तुमची किडनी आहे हे तुमचं हृदय आहे हा तुमचा मेंदू आहे बरोबर आहे यांचं स्वतःचं एक फंक्शन आहे करेक्ट आहे किडनीचं फंक्शन काय आहे पाणी स्वच्छ करणे बरोबर आहे नंतर हृदयाचं फंक्शन काय आहे रक्त स्वच्छ करणे पण हे स्व हे फंक्शन करत असताना ते इतर गोष्टींसाठी इतरांवर काय अवलंबून आहे म्हणजे शरीराचा एकही भाग जर तुमचा खराब झाला काय एकही भाग जर खराब झाला तर त्याचा परिणाम बाकीच्या अवयवांवर होतो तुमचा मेंदू जर बंद पडला तर तुम्ही जगणार आहात का नाही तुमचं हृदय जर बंद पडलं तर तुम्ही जगणार आहात का नाही किडनी जर जा खराब झाली तर तुम्ही जगणार आहात का नाही करेक्ट आहे याला आपण म्हणतो फंक्शनल अप्रोच तुमच्या माहितीसाठी सांगितलं या रॉबर्ट संपादित थिरीज ऑफ सोशल केस वर्क या पुस्तकातील लेखात आहे ते पुढे म्हणतात की समाजकार्य स्वतःच्या मूल्यांनुसार विशेष ज्ञानानुसार पद्धती व कौशल्यानुसार कार्य करते प्रभावी रीतीने सेवा देण्यासाठी या सर्वांचा सतत शोध घेतला जातो त्यात सुधारणा व विकास घडवला जातो ही समाजकार्याची वैशिष्ट्ये आहेत असं आपण म्हणू शकतो येथे मित्रांनो लक्षात केसवर्क लक्षात ठेवा सिंपल आहे अवघड काही नाही समाजकार्य म्हणजे काय जे आहे व जे असायला हवे यातील दुरी दू दुर, दूर करण्यासाठी योजनाबद्ध रीतीने वैज्ञानिक रीतीने म्हणजे काय आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला आपण कुठल्या बस स्टेशनला आहोत आणि कुठल्या स्टेशनला आपल्याला पोचायचं आहे यातली जी दुरी आहे ती दुरी दूर करण्याचं काम कोण करत असतं कोण करत असतं समाजकार्य केलं असतो कोण करत असतं मित्रांनो समाजकार्य पुढचं आहे समाजकार्य ही अमूर्त संकल्पना आहे बरोबर आहे अमूर्त म्हणजे काय दृष्टिकोन बदलणे भावना नातेसंबंध बदलणे या सर्व सुधारणा घडवणे त्यांना योग्य रूप देणे विचार बदलणे त्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रभावाचा वापर करणे यासारख्या समाजकार्यातील इतर अनेक बाबी मानसिक स्वरूपाच्या म्हणूनच अमूर्त आहेत अमूर्त म्हणजे काय मित्रांनो त्याला कुठलं रूप देता येत नाही करेक्ट आहे सगुण रूप असतं निर्गुण रूप असतं तुम्ही ऐकलं असेल इतिहासामध्ये बरोबर आहे सगुण रूप म्हणजे काय जे आपल्याला डोळ्याला दिसतं आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते शिव शंकराची मूर्ती दिसते निर्गुण रूप म्हणजे काय की देवाचं आपण जे वर्णन केलेलं आहे करेक्ट आहे देवाचे जे आपण गुण सांगितलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतात त्यामुळे समाज समाजकार्य काय आहे एक है, है, संकल है, हे एक अमूर्त आहे कसं आहे ही अमूर्त संकल्पना आहे हे लक्षात घ्या करेक्ट आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समाजकार्य ऑलराईट right. समाजकार्य मानवशक्तींचा संचय करते काय करते मित्रांनो संचय करते कोणाचा मानवशक्तींचा मानवशक्तींची वृद्धी करते या शक्ती शक्तीमुळे माणूस स्वायत्त होतो यातून स्वयंपूर्णता येते मानव असणाऱ्या शक्तींना समाजकार्य जाणते व शक्ती असतात यावर दृढ विश्वास ठेवते बरोबर आहे मग याच विश्वासाने मानवी क्षमतेविषयीच्या आधार आदराने सहभाग घेऊन केलेले मदतकार्य म्हणजेच काय व्यावसायिक समाजकार्य आहे असं आपण म्हणू शकतो समाजकार्य सामाजिकृत वैयक्तिकरणावर विश्वास ठेवते कशावर लक्षात ठेवते मी विश्वास ठेवते मित्रांनो समाजकार्य सामाजिकृत वैयक्तिकरणावर विश्वास ठेवते हे लक्षात ठेवा बरोबर आहे सोशलाइज इंडिव्हिज्युअलिझम हे लक्षात घ्या बरोबर आहे गरजूला स्वतःला मदत करण्याचा अधिकार असतो स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो स्वतःच्या समस्या सोडवण्याचा अधिकार असतो स्वतःचा शोध घेण्याचा स्वजागृतीचा अधिकार असतो व इतरांशी सहसंबंध जोडण्याचा प्रत्येकास अधिकार असतो हे समाजकार्य मानत असते बरोबर आहे आणि लास्ट पॉइंट आहे अपंगत्व मर्यादा इत्यादी असतानाही त्या कसे जीवन जगायचे याचे शिक्षण समाजकार्य देते आजच्या समाजातील अन्याय स्थितीतही विषमतेच्या स्थितीतही स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती काही करू शकतात एकत्र येऊन छान काहीतरी बनवू शकतात समस्या सोडवू शकतात समस्यांची चर्चा करू शकतात आणि त्यातून काहीतरी चांगले जीवन जगता यावे म्हणून जास्तच जबाबदाऱ्या किंवा बऱ्या परिस्थितीत समाजकार्य कार्य करताना दिसते तर मित्रांनो हे आपण समाजकार्याच्या बेसिक्सविषयी सगळे मुद्दे बघितलेत बिलीव्ह मी या अठ्ठावन्न प्रश्न टॉपिक्सच्या बाहेर हा अठ्ठावन्न मुद्द्यांच्या बाहेर एकही टॉपिक तुमचा येणार नाही प्रश्न तुम्हाला जर समाजकार्य व्यावसायिक समाजकार्य याच्यावर जर प्रश्न आला तर तो, तो यातूनच कुठला तरी असणार त्यामुळे ही जी पी डी एफ तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला वारंवार वाचायची आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये